पंतप्रधान नरेंद्र मोदी, इन्होंने 5 अप्रैल को रात 9 बजे घर के लाइट बंद कर दिए, टॉर्च और मोमबत्ती जलाने की अपील पूरे देशवासियों से की है, जिसे सभी देशवासियों ने प्रतिसाद देना चाहिए, क्योंकि 10 मिनट लाइट ऑफ करने से नेशनल ग्रिड पर कोई भी तरह का परिणाम नहीं होगा, जिसकी पूरी तरह से जांच तांत्रिक अधिकारियों द्वारा की जा रही है, ऐसा पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुले इन्होंने कहा है। 130 कोटी भारतीय आत्मिक आवाहन मोदीजी ने केला है। 5 तारखेला रात्री 9 वाजता 9 मिनिटा करता घरातले केवळ दिवे बंद करून घरातल्या सर्व लोकांनी बाहेर येऊन एक दिवा 9 मिनिट लावावा आणि सर्व परिवार जे असेल त्यांना आपण एकत्र आहोत आणि या महामारीच्या विरुद्ध आपण एकत्रित लढतो आहे। कोणी एकटं नाही आहे, हा देश संपूर्ण या महामारीच्या विरुद्ध लढतो आहे, असं आवाहन त्यांनी केलं। मी मनापासून मोदीजींचं अभिनंदन करतो, आभार मानतो। जेव्हा महामारी येतं तेव्हा आत्मिक आव्हानाची गरज असतं, हॉस्पिटलची गरज असतं, सर्व गोष्टीची गरज असतं आणि त्यामुळे एक मोठा संदेश आणि या महामारीचं विरुद्ध लढण्याची त्यांनी मोठी एक चांगली कल्पना दिशेला दिली। मला दुःख वाटतं की राज्याचे ऊर्जा मंत्री टेक्निकल कारणावरनं ग्रीड फेल होणार आहे तसं होणार आहे, मग ते खूप मोठं संकट येणार देशावर, मग ते हॉस्पिटल बंद होतील, मग ते पूर्ण फेलओवर होईल, ट्रान्सफॉर्मर जातील, जनरेटर जातील, या अशी भूमिका मांडली आहे। मी राज्याचा ऊर्जा मंत्री म्हणून काम केलं आहे, अनेक वेळा या महाराष्ट्रामध्ये आपण बॅकडाऊन केला आहे। हे 10 मिनिटात 2000 मेगावॉट कमी जास्त करू शकतात, इतकं मोठं यंत्रणा आपल्याकडे आहे आणि जगातले एक्सपर्ट आपल्याकडे आहेत आणि त्यामुळं मला असं वाटतं की काही टेक्निकल प्रॉब्लेम होणार नाही आहे। आणि किती वीज वापरतो आपण, असं आहे की 100 युनिट जे घरात वीज वापरतो त्यातली केवळ 10% वीज आपण त्या ठिकाणी केवळ लाईटवर वापरतो। आपल्या देशाचा इतिहास असा आहे की आपण सकाळी 8 वाजता सोलर चालू करतो, दुपारी 12 वाजता 30,000 मेगावॅट सोलर ग्रीडमध्ये येतं, ते आपण मॅनेज करतो। मिनिट टू मिनिट मॅनेज करण्याची क्षमता नॅशनल ग्रीड आणि स्टेट ग्रीडमध्ये आहे आणि त्यामुळं कुठलाही टेक्निकल प्रॉब्लेम येणार नाही आहे। काहीतरी कपोलकल्पित बातमी तयार करून बवंडर उभा करून त्या ठिकाणी पूर्ण प्रश्नचिन्ह उभं करायचं आणि जनतेला अशा आव्हानापासून, अशा आत्मिक आव्हानापासून दूर नेण्याचं हे एक त्या ठिकाणी कारस्थान आहे। मला असं वाटतं असं एक